संघी ज्या वेळेला दोघेही संघर्ष करत होते, संत डोळीची साथ दिली भाऊ बोला, तशी साथ आई बहीण त्या ठिकाणी दिली. 10 वर्षापूर्वीचा काळ मला आठवतो, भाऊपाटे जो संघर्ष या ठिकाणी करत होता, एकाकी लढत होता, आणि या संघर्षात आई भावर काय अन्याय झाला. आई बाईसाठी मला एक विशेष वाटतं, मागची 25 वर्षे मला आठवते. हरिबाई त्या ठिकाणी उभा होता, संतोष पाटील त्या ठिकाणी उभा होता, आणि ज्या वेळेला हरिबाईला आम्ही दाखवलं की तुझा असणारा सगळ्यात खर्चा असं काय असेल 25 लाख रुपये तुला देतो, तू माघार घे. तर या माणसाने फक्त दृष्टी पाहिली, कारण ज्यांनी मला वाईट वेळेस साथ दिली तो भाऊभाऊ माझ्याबरोबर आहे. आणि मला असं वाटतंय की आपण जो आरोप या ठिकाणी करताय की भाऊभाऊ आरिफला नाही देतो, आरिफ सल्ला ऐकतो, तो आरोप चुकीचा आहे. कारण वाईट काळात ज्याने साथ दिली तो मला वाटतं खरा मित्र असतो, आणि म्हणून ही जुळी आज या ठिकाणी दिसते सर. त्या जुळीचं खरं कारण ते एकमेकांचं एवढं ऐकलं जातं. आता काय बोलणारे बोलून जातात, पण त्याचा खुलासा या ठिकाणी होणं तितकंच आज या ठिकाणी गरजेचं होतं. असा माझा मित्र आज खरंतर मोहम्मद तैजावर जयंती. राजेश भाईला वाटलं आज काहीतरी बोलावं आरिफविषयी, आरिफ पण आज आरिफविषयी काय बोलणार नाही. एवढंच सांगेल की एक चांगलं काम करणारा कार्यकर्ता. 6 महिने झाले ग्रामपंचायत ताब्यात आली, भाऊ भाऊ बरोबर आहे, संतोष भाऊ दांगड बरोबर आहे, हरिबाईने या ठिकाणी जो काम केले, मला वाटतं एक विषय मी आता पाहतोय की जवळजवळ 1 कोटी रुपयाची विकास काम वॉर्ड नंबर 1 मध्ये झाली. फक्त वॉर्ड नंबर 2 वॉर्ड नंबर 6 आपण विषय वेगळा घेऊ, 1 कोटीची विकास कामं या वॉर्ड नंबर 1 मध्ये या ठिकाणी झाली. खरं तर आधी पहिला त्या ठिकाणी जुबेर काळ्या वाजवल्या. जुबेर एक चांगला कार्यकर्ता आहे, पण काय त्याला बेस्ट नीट नाही, कधी पुढं कालबड सांगता येत नाही. तेवढंच फक्त जुबेरचं वाईट वाटतं, त्याने टाळ्या वाजवल्या, त्याबद्दल समाधान वाटलं जुबेर मला तुझ्या मित्राचं तर कौतुक केलं. पण एक चांगलं काम त्या ठिकाणी हरिबाईने या काळात केलं. भाऊभाऊने सरपंच पद हाती घेतलं, मला वाटतं आशादाई भुसकेंचं या ठिकाणी नामोल्लेख होणं गरजेचं आहे, संतोष नानांचं नामोल्लेख होणं गरजेचं आहे. 1.5 कोटी रुपयाचा फंड देत असताना आज नारायणगाव ग्रामपंचायत परश भाऊभाऊशी बोलणं आलं की जवळजवळ 2.5-3 कोटीची डिमांड या ग्रामपंचायतीची झालेली आहे. आज पाणीपुरवठा जो विषय सांगायचा की 2 तास पाणीपुरवठा या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज मोहम्मद पैगंबर जयंतीचं निमित्त साधून आज नारायणगावला तुमच्या 5 लाख लिटरची पाणी खुल्ली गेली. कारण हे काम स्मरणात राहिलं पाहिजे, आणि मला असं वाटतं की 45 लाख रुपयाचं काम मला वाटतं पूर्ण होऊन 1 महिना झाला होता. पण एक चांगल्या दिवसाची वाट पाहत होतो, काम कधी चालू करायचं, पाणी कधी सोडायचं, टेस्टिंग चालू होतं 2 दिवस. पण आज खऱ्या अर्थाने त्या टाकीचं मला डिक्लेअर करता येत नाही, कारण मला तो अधिकार नाही. पण आज खरं सांगतो की आज ह्या टाकीचं आज जे काम झालं फक्त मोहम्मद पैगंबर जयंतीचं निमित्त साधून आम्हाला काय स्मरणात राहील की नारायणगावसाठी जी 5 लाख लिटरची पाणी दिली ती फक्त मोहम्मद पैगंबर जयंतीचं सर निमित्त साधून दिली. आणि हे श्रेय आरिफला जात, कारण एक घट्ट असतो, एक आग्रह असतो कुठलंही काम करताना किंवा माझ्याकडे तेवढं मिळायला पाहिजे. तुझंच प्रेम वॉर्ड नंबर 2 वरती भाऊभाऊच आहे, तेवढंच प्रेम वॉर्ड नंबर 6 वरती भाऊभाऊच आहे. आज नारायणगावचा एकही वॉर्ड असा नाही की तो विकास कामापासून वंचित आहे. वॉर्ड नंबर 1 असेल, वॉर्ड नंबर 2 असेल, तर वॉर्ड नंबर 6 पर्यंत जवळजवळ नारायणगाव परिसरात तुम्ही कुठेही आज जा, मग तुम्ही इंदिरा नगरला जा, तिकडे खैरेआळीत जा, तिकडे कोल्हेमळ्यात जा, हेमंत भाऊ त्या ठिकाणी, तिकडे गावठाणमध्ये जा, तिकडे 6 नंबर वॉर्डमध्ये नारायणवाडीत जा, तर शेवटच्या आमच्या गवळी वस्तीत जा. प्रत्येक ठिकाणी विकासाचं काम आज या ठिकाणी चालू आहे. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला सुरुवातीला लोक संशय वातावरण घेत होते, नारायणगुरा ग्रामपंचायतीची इलेक्शन लागली, यांना काम जमेल का, हे यांना हे करता येईल का, विरोध काय प्रचार करत होते, यांना गाव सांभाळता येईल का, त्यांना पाणी पुरवठा करता येईल का. पण अत्यंत सुंदर काम आज या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम आज चालवलं आहे. मला वाटतं एक वेगळी दिशा देण्याचं काम आणि सर्वात महत्वाचं काम या ठिकाणी मी परवा दिवशी कार्यक्रम सांगितलं की जी पारदर्शकता जी असावी कामामध्ये. आज तुम्ही आम्ही सगळे समाज बांधव आज नारंगाव हे सर्व माहिती पुस्तकांनी सांगितलं, भविष्य प्रत्येकाने आपल्या याच्यात सांगितलं की नारंगाव हे हिंदू मुस्लिम एकतेचं हे काव आहे, हे एकतेचं प्रतीक आहे. आम्हाला अभिमान वाटतो की मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव नारंगाव असं असेल की त्या गावापर्यंत आजपर्यंत कधीही जातीय दंगली झाल्या नाही, भविष्यात कधी होणारही नाही. आणि याच्यामध्ये करणार तर हा बंधुभाव हा सर्व एकमेकाचा असणारा सामाजिक प्रेम. पण हे तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे की गेले हे 6-7 महिने 8 महिने ग्रामपंचायत सत्तेवर आली, आम्ही त्यावेळेला एक शब्द दिला होता ग्रामपंचायतला की ह्या गावचा 1 रुपया
हा विकास कामातच खर्च होईल, हा कोणाच्याही खिशात जाणार नाही. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की भाऊ भवन यांनी सांगितलं की नारायणगाव ग्रामपंचायती फक्त सदस्यांपुरती खुली नाही, कोणाला कधीही काय असं तर ग्रामपंचायतमध्ये येऊन तो खर्च तपासावा. इतकं प्रामाणिक काम आली व्हायला वाटतं. मी आज ग्रामपंचायतीची 5,000 रुपये पट्टी भरली, नक्की माझ्या पट्टीचा उपयोग कुठे झाला याच्याने व्हायला वाटेल, नुरी व्हायला वाटेल आमच्या. पण मी एक अभिमानाने सांगतो की तुमचा रुपया रुपया हा विकास कामाला चाललाय. हा कुठेही आज एवढ्या साऱ्या याच्यामध्ये आज एवढे जवळजवळ 55 ते 65 ग्रामपंचायतीचे कर्मचारी काम करतायत. कुठल्या कर्मचाऱ्याने तुमच्याकडे 1 रुपया मागितला असं एक उदाहरण दाखवा. इतकंत पारदर्शक काम या ठिकाणी भाऊभाऊच्या काळात, संतोषभाऊ दांगडच्या काळात या ठिकाणी चाललंय. निश्चित अभिमानास्पद काम आज या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होते. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपला रुपया रुपया ह्या गावच्या विकासाला चाललाय. आज या धार्मिक स्थळामध्ये बोलतोय, हे पवित्र ठिकाणी या ठिकाणी बोलतोय आणि सांगतोय हे 100% खरं आहे. एवढंच या ठिकाणी तुम्हाला मी सांगेल. आजच्या ह्या पुढील काळात बरीचशी विकास कामं या ठिकाणी व्हायची. भाऊभाऊचं कामाची पद्धत फार वेगळी आहे. कदाचित काही ठिकाणी लोकांना कटू अनुभव येत असतील. मग प्लॅस्टिक मुक्तीचा कार्यक्रम घेतलाय, थोडासा कटू अनुभव आलाय काही ठिकाणी लोकांना वाटतं की चुकीचं आहे. पण भविष्य काळात तो विचार या ठिकाणी करतोय. तसाच विषय नारायणगाव स्वच्छतेचा आहे. लतीबाईंनी सांगितलं त्यांच्या ह्याच्यात की नारायणगाव स्वच्छतेकडे घेऊन जायचं काय चाललंय. त्या काय संकल्पना आधीच तयार आहे. नारायणगावचा विकासाचा आराखडा आधीच तयार आहे की नारायणगाव कसा असेल काय असेल. मला असं वाटतं की बऱ्यापैकी आज एवढं मोठं गाव, एखादं छोटं गाव स्वच्छ करणं फार अवघड नाही. एखाद्या वाडी वस्तीत जा तिथं 100 घरे, पण नारायणगाव सारख्या गावात की ज्या ठिकाणी 5,200 उमरा आहे असं गाव स्वच्छ करणं फार आवड आहे. आणि एवढं मोठं चॅलेंज त्यांनी आज या स्वीकारले आणि मला वाटतं 80 ते 90% आपण त्या ठिकाणी पोहोचलो ही अभिमानाची बाब या ठिकाणी. मी खरं तर जास्त या ठिकाणी बोललो, जुबेर काही राग येऊन देऊ नको, तो मित्र आहे माझा. तर या ठिकाणी जास्त काही बोलला असेल तर पुन्हा एकदा सगळ्यांच्या ठिकाणी माफी मागतो आणि आजच्या या कार्यक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. मुळे उभं राहिले मला ज्यांचा माझा अभिमान वाटतो. सरांनी मी एका वर्गात शिकवत होतो लहानपणी. सरांनी आम्हाला वाटलं नव्हतं की आमच्या सरांचे विजन एवढे मोठे असतील. पण आज ह्या मस्जिदचं काम उभं करत असताना सर असतील, आमचे नुरीभाई असतील, आमचे यजेश भाई असतील, ही खरं या माणसांकडे पाहिल्यानंतर मला विशेष वाटतं की नारायणगावातला मुस्लिम समाज एक, मला असं वाटतं की बहुल मुस्लिम फक्त एवढाच बाब, परंतु ह्या समाजाने आज कोटींच्या पुढची कामं उभी करावी. आणि याच्यामध्ये आमचे आदरणीय काजी सर, मला वाटतं की नेहमी मी सांगतो काजी सरांचा जो अभ्यास आहे त्यांना काय वाटतं की आमच्या मुस्लिम पिढी, आमची मुस्लिम येणारी मुलगी असो ती कुणी असो ती शिकली पाहिजे. मग उर्दू शाळेत असेल, उर्दू शाळेत गेल्यानंतर ते दप्तर मी पाहिलं आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली काम जे पाहिलं. सर तुमचा अभिमान वाटतो, तुम्ही आमचा मित्र असल्याचा लक्षात घ्या की आम्हाला अभिमान वाटतं की काजी सरांबरोबर आमची मैत्री आम्ही दोघांना एकत्र होतो. आणि आज या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने, मुस्लिम समाजाच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी काजी सरांचा सत्कार होतोय. मी आदरणीय सरपंच भाऊभाऊ पाटील, उपसरपंच संतोषभाऊ दांगड, गणेशजी पाटील, ज्ञानेश्वर औटी साहेब, आमचे आमदार दादा खैरे, राजेश भैया बापटे,